जामोद येथील माजी शिवसेना शाखा उपप्रमुख तथा हँडसम हेअर सलून दुकानचे मालक राजू सावरमलजी चांगील यांचे दिनांक 1 जुलै 2021 रोजी सकाळी 10:15 दरम्यान कावीळच्या आजाराने अकोला येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांना गेल्या 2-3 महिन्यांपासून अचानक कावीळचा आजार उद्भवला होता। त्यातच त्यांच्या पोटाचे लिव्हर सुद्धा निकामी झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर नांदुरा, खामगाव, चिखली, अकोला येथील खासगी व सरकारी दवाखान्यात उपचार सुरूच होते। त्यांच्या कावीळच्या व लिव्हरच्या आजारासाठी जवळचे तसेच नातेवाईकांकडून उसनवार करून मोठ्या प्रमाणात खर्च करूनही काही उपयोग झाला नाही। अखेर त्यांचा काल दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 10:00 दरम्यान अकोला येथील सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला। राजू चांगील हे जामोदसह परिसरात सर्वांच्याच परिचित होते। त्यांच्या सर्वांसोबत मनमिळाऊ स्वभाव होता। त्यांचा कावीळच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याने जामोदात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 लहान मुले व 1 मुलगी, भाऊ, 3 बहिणी, जावई असा आप्त परिवार आहे। अचानकच उद्भवलेला कावीळ व लिव्हरच्या आजाराने तरुण व घरातील कर्ता पुरुषच निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर फारच मोठे दुःख ओढावले असून सदर कुटुंब चांगलेच अडचणीत सापडले आहे। त्यांच्या कुटुंबात शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जामोदवासियांकडून होत आहे। एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।